संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लावू या चॅनलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांचे उसाचे पैसे द्या व शक्तिपीठ महामार्ग बंद करा, यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची कैफियत यात्रा. कोल्हापूर परिसरातल्या शेतकऱ्यांच्या आयुष्याचं कल्याण केलं, त्या शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना जनाचे नाही मनाचे म्हणून गेल्या वर्षी सरकारच्या मध्यस्थीनं कारखान्यांच्याकडून जे 100 रुपये यायचे राहिलेले होते ते 100 रुपये ताबडतोब कारखान्याने द्यावेत असा सरकारनं कारखान्यांना आदेश द्यावा. आणि त्याचबरोबर काही गरज नसताना देवाधर्माच्या नावाखाली 83,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचं काम चालू आहे. एक समृद्धी महामार्ग तयार केला आणि त्यातून राजकीय नेत्यांची इतकी आर्थिक समृद्धी निर्माण झाली की एका एका आमदाराचा दर 50 कोटी निघाला. आता या शक्तीपीठामुळे किती राजकीय नेत्यांना शक्ती मिळणार आहे मला माहित नाही, परंतु त्यासाठी शेतकऱ्यांचं मात्र वाटोळा होणार आहे. आणि त्यामुळे या शाहू राजांना या कोल्हापूर जिल्ह्याला हिरवा गार केलं की त्या हिरव्या पदरा आग लपलेल्या शेतकऱ्यांचं हे दुःख आहे. ही जी कैफियत आहे की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, आम्हाला भूमिहीन करू नका, ही कैफियत घेऊन एकतर गेल्या वर्षी ठरलेला 100 रुपये द्या आणि आमची जमीन आमच्या ताब्यात राहून द्या. तुम्हाला मतं दिलेली आहेत, आमचं वाटोळं करण्याचा अधिकार दिलेला नाही. विधिमंडळामध्ये एक कायदा करून आम्हाला भूमिहीन करू नका, ही कैफियत घेऊन राजर्षी शाहू महाराजांच्या जनक गावातून म्हणजे कागलमधून शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या स्मृतीस्थळाकडे म्हणजे कोल्हापूरपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे.